ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्रुते हो, एकादशीचे व्रत हे हिंदू शास्त्रात सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानले जाते। प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात हे आपल्या सर्वांना माहितीच असेल। सर्व एकादशी भगवान विष्णूंना समर्पित करण्यात आलेले आहेत। यानुसार या वर्षातील पहिली एकादशी 13 जानेवारी 2022 रोजी येणार आहे। या एकादशीलाच पुत्रदा एकादशी असे म्हणतात। पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते, एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात। चला तर मग जाणून घेऊया पौष पुत्रदा एकादशीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत। श्रोते हो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा पुत्रदा एकादशीविषयी ज्या काही शंका असतील त्यांच्याबद्दल त्यांचे निरसन व्यवस्थित होईल। पौष पुत्रदा एकादशी व्रत कसे ठेवावे? पौष पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या सर्व भक्तांनी दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे। यामध्ये लसूण कांदा इत्यादी पदार्थांचा समावेश नसावा। एकादशीला पहाटे उठून स्नान वगैरे करून उपवासाचे व्रत करावे। यानंतर धूप दीप फुले अक्षदा चंदन नैवेद्य इत्यादी वस्तू देवाला अर्पण करा। पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा। जर तुम्ही उपवास करत असाल तर या विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करा। यानंतर मुलांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी संत गोपाल मंत्राचा जप करणे शुभ आहे। यासोबतच श्रीकृष्णाचा बालस्वरूपाची पूजा ही मुलांच्या सुखसमृद्धीसाठी शुभ असते। या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान वगैरे द्या। आता श्रोते हो, मी तुम्हाला पुत्रदा एकादशीचा जो व्रत उपासनेसाठीचा शुभ मुहूर्त आहे तो मी तुम्हाला सांगत आहे। पौष पुत्रदा एकादशी व्रत हे 13 जानेवारी 2022 गुरुवार या दिवशी आलेले आहे, पण एकादशीची जी तिथी सुरू होते आहे ती 12 जानेवारी 2022 संध्याकाळी 4:49 एकादशी 13 जानेवारीला पूर्ण दिवस गुरुवारी असून ती संध्याकाळी 7:32 असणार आहे। याची श्रोते हो सर्वांनी नोंद घ्यावी। आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या पौष पुत्रदा एकादशी दिवशी काय करू नये याचा एक व्हिडिओ बनवणार आहे। जर आपल्याला व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला त्याचे नोटिफिकेशन भेटेल। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।